अंगावर झाड पडून तर कुठे वीज कोसळून नागरिकांनी जीव गमावल्याच्या घटना घडल्यात. मात्र सिंदखेड राजा तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. मंगळवारी संध्याकाळी काल सायंकाळी चिखली सिंदखेड राजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यावेळी अनेक घरावरील छत उडून गेले, अनेक झाडंही पडली. दरम्यान चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे इथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वादळाने घरावरील छप्पर उडाले. यावेळी घराच्या छताला बांधलेल्या झोक्यात 6 महिन्याची चिमुरडी झोपली होती. मात्र त्याचवेळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झोका उंच उडाला. झोका घराच्या छताला एका लोखंडी अँगलला बांधलेला होता. वादळाने अँगलचं छत व चिमुकलीच्या झोक्यासकट उडून गेले. घराचे छप्पर साधारणतः 200 फूट अंतरावर ती पत्रे जमिनीवर आदळली. या घटनेत चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सई असा मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव असून ती 6 महिन्यांची होती. देऊळगाव घुबे येथील भरत मधुकर साखरे यांची ती मुलगी होती. या घटनेत साखरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. महाराष्ट्रात मान्सूनची दमदार सुरुवात झाली आहे. मराठवाड्यासह राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस बरसलाय. काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. पहिल्या पावसात काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे.